भारतीय आणि युरोपियन कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना असलेली सोलापूरची ही इंद्रभवन इमारत. इंद्रभवन म्हणजे सोलापुरातील पुण्यश्लोक अप्पासाहेब उर्फ राव बहादूर मल्लप्पा वारद यांचं हे निवासस्थान. मात्र 1944 नंतर सोलापुरातल्या याच इंद्रभवन वास्तूतून सोलापूर महानगरपालिकेच्या कारभाराला सुरुवात झाली. पूर्वी पदाधिकाऱ्यांसह प्रशासन अधिकाऱ्यांचा संपूर्ण कारभार याच इमारतीतून चालत होता. गेल्या 50 वर्षांमध्ये अधिकाऱ्यांनी आपल्याला हवा तसा ऑफिसचा अंतर्गत ढाचा बदलला. हे बदल करताना कोणतेही ऐतिहासिक वास्तूच्या दृष्टीनेतून मार्गदर्शन घेतले गेले नाही. त्यातच इमारतच जुनी असल्याने दर 2 वर्षांनी रंगरंगोटी करून सुंदर बनविताना त्या इमारतीचा मूळ ढाचाच बदलून टाकण्यात आला. सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणारी सोलापूरची इंद्रभवन इमारतीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचं काम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. 110 वर्ष जुन्या असलेल्या या वास्तूला मूळ रूप देण्यासाठी मागील 9 महिन्यांपासून काम सुरू आहे. हेरिटेज कन्सल्टंट या कंपनीमार्फत हे काम सुरू असून जवळपास 150 कर्मचारी यासाठी मेहनत घेत आहेत. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत. पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांनी 1898 मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली होती. 1913 साली या इमारतीचं बांधकाम देखील पूर्ण झालं. साधारणतः 25,000 स्क्वेअर फूट जागेवरती असलेल्या इमारतीत 18,000 स्क्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले. यामध्ये चालुक्य काळातील भारतीय कलाकुसर तसेच विजयपूर येथील ऐतिहासिक वास्तूंचा प्रभाव आणि बरोक रोकोको या युरोपियन शैलींचाही समावेश दिसून येतो. साधारण 108 वर्षानंतर आता या ऐतिहासिक वास्तूचं संवर्धन करण्याचं काम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. इमारतीच्या छताचे स्ट्रक्चर उभं करण्यासाठी लाकूड आणि लोखंड यांचा उपयोग केला गेला आहे. भिंतीसाठी दगड आणि चुन्याचा वापर करण्यात आला आहे. नव्या वर्षात सोलापूर महानगरपालिकेची ही इमारत आपल्या जुन्या ओळखीसह नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या उपस्थितीमध्ये या ऐतिहासिक वास्तूचं पुनर्वैभव प्राप्त झालेलं रूप सोलापूरकरांना पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, इंद्रभवन, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.